दोन हजार सातमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीला फिरायला आलो होतो तेव्हा हा इंडिया गेट पाहून मी थक्क झालो होतो आणि त्याखालची अमर जवान ज्योती पाहून माझ्या मनात दोन प्रश्न आले तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो म्हणून दोन भाबडे प्रश्न होते एक यांचं सिलेंडर नाही संपत का आणि दोन जर ती ज्योत चुकूनही विजली तर तिथे उभ्या त्या सैनिकांना किती कडक शिक्षा होईल आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की याच स्मारकासमोर उभा राहून मी हा व्हिडिओ करेन आणि आज ते निमित्त आहे कारण तो विषय आहे इथल्या अमर जवान ज्योतमधली एक ज्योत काढून ती आज नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये विलिंग करण्यात आली तुम्ही म्हणाल हे नेमकं काय केलं एक्झॅक्टली हाच प्रश्न आज देशभरात विचारण्यात आला हे केल्याने नेमकं काय साध्य होणार त्याचे राजकीय काही अर्थ आहेत की आणखी काही याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सोपी गोष्ट मध्ये मिळवणार आहोत नमस्कार मी आहे गुलशन बी बी सी मराठीवर तुमचं स्वागत एकवीस जानेवारीला संध्याकाळी इंडिया गेट खालच्या अमर जवान ज्योतीमधून एक ज्योत पेटवण्यात आली ती तिथूनच अगदी काही शे मीटर अंतरावर असलेल्या नवीन नॅशनल वॉर मेमोरियल मधल्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली अर्थात हे नवीन वॉर मेमोरियल अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार एकोणवीस मध्ये तयार करण्यात आलं पण असं का करण्यात आलं हे समजून घ्यायला आधी आपण अमर जवान ज्योत का पेटवण्यात आली होती हे पाहूया दिल्लीतलं इंडिया गेट हे ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं होतं पहिल्या महायुद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ तेव्हा ब्रिटन सरकारने दिल्लीत हे स्मारक उभारायचं ठरवलं तुम्ही जर निरखून पाहिलं तर त्यावर दिसेल की पहिल्या महायुद्धात आणि अँग्लो अफगाण युद्धात, युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची नावं त्यावर कोरण्यात आली आहेत त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान सोबतच्या युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांच्या साली पंतप्रधान इंदिरा गांधींनी अमर जवान ज्योत उभारली सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी या स्मारकात अखंड तेवणारी ज्योत पेटवण्यात आली तेव्हापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला भारताचे पंतप्रधान आधी या अमर जवान ज्योतीला वंदन करून मग पुढच्या कार्यक्रमासाठी राजपथावर दाखल होतात अशी एक परंपरा सुरू झाली पण दोन हजार वीसच्या सव्वीस जानेवारीला ही परंपरा मोडत पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच अमर जवान ज्योतीऐवजी नॅशनल वॉर मेमोरियलवर जाऊन श्रद्धांजली वाहिली आता तुम्ही म्हणाल की ते ठीक आहे पण हे नॅशनल वॉर मेमोरियल नेमकं काय आहे नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय शहीद स्मारक अमर जवान ज्योतीजवळ चाळीस एकरांवर एकशे शहात्तर कोटी रुपये खर्चून नॅशनल वॉर मेमोरियल उभारण्यात आलं पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मध्ये या स्मारकाचं उद्घाटन केलं इथेही अमर जवान स्मारक आहे जिथे एक अखंड तेवणारी ज्योत आहे याच ज्योतीमध्ये आता अमर जवान ज्योत विलीन करण्यात आली आहे एकोणीसशे बासष्ट पासून नंतरच्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये प्राण गमावलेल्या पंचवीस हजार नऊशे बेचाळीस सैनिकांची नावं या स्मारकाच्या परिसरातल्या सोळा भिंतींवर कोरण्यात आली आहेत महाभारतातल्या चक्रविवाप्रमाणे इथे सुद्धा चार अमर चक्र आहेत त्यांना अमरचक्र वीरता चक्र त्याग चक्र आणि रक्षक चक्र अशी नावं देण्यात आली आहेत याशिवाय या मेमोरियल मध्ये राम सुतार यांनी तयार केलेली तांब्याची सहा म्युरल सुद्धा आहेत या स्मारकाची गरज का होती यावर लष्कराचे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन काय सांगतात पाहूया भारतीय सैन्य सत्तेचाळीस तंत्र जेवढी युद्ध लढली आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसचं युद्ध एकोणीसशे बासष्टचं युद्ध पासष्टचं युद्ध एकाहत्तरचं युद्ध आणि नव्याण्णवचं युद्ध आणि याच्याशिवाय प्रत्येक वर्षी अनेक सैनिक आणि अधिकारी आपल्या प्राणाचं बलिदान देतात अँटी टेरोरिस्ट ऑपरेशन मध्ये सुद्धा तर या सगळ्यांची आठवण कायम राहावी म्हणून आता नॅशनल वॉर मेमोरियल तयार झालेलं आहे जिथे या सगळ्यांची नावं दिलेली असतात त्यांनी गाजवलेले पराक्रम तिथे हे केले जातात आणि प्रत्येक सरकारी जो आपला कार्यक्रम होतो त्याची सुरुवात आता नॅशनल वॉर मेमोरियल मधून होते आणि तिथे अशा प्रकारची एक अमर जवान ज्योती ही पहिल्यापासूनच आहे तर म्हणून आता इंडिया गेटमधली अमर जवान ज्योती आणि हिला जी नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये आहे त्याला मर्ज करून एकच ज्योती नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये सुरू करणं किंवा तेवढं ठेवणं हे बरोबर आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये पंतप्रधान मोदींवर यापूर्वी अनेकदा काँग्रेस आणि नेहरू गांधी लेगसीमधल्या मधल्या महत्वाच्या गोष्टींचं महत्व कमी करण्याचे आरोप झालेत एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाला नुकतीच जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा सुद्धा मोदींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करणं टाळलं असं सांगत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती आताही अमर जवान ज्योतीच्या या निर्णयावर काँग्रेससह अनेकांनी नाराजी व्यक्त केली राहुल गांधी म्हणालेत की वीर जवानांसाठी तेवणारी ज्योत विजवण्याचं दुःख वाटत असून काही लोकांना देशप्रेम आणि देशासाठी जवानांनी केलेलं बलिदान कधीच समजणार नाही तर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा ट्विट करत विचारलंय की आपण दोन्ही ज्योती का नाही तेवत ठेवू शकत या न्यू इंडियासाठी आपल्याला जिव्हाळ्याच्या आणखी कोणकोणत्या गोष्टी बदलाव्या लागतील कुणास ठाऊक यावरच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार कांचन गुप्ता यांनी स्पष्ट केलंय की अमर जवान ज्योत विजवली जाणार नाहीये फक्त या दोन्ही ज्योती विलीन केल्या जाणार आहेत त्यांनी काँग्रेसवर टीका करत हे सुद्धा म्हटलंय की ज्या लोकांनी सात दशक कधी अशा स्मारकाचा विचार केला नाही ते अशा चुकीच्या माहितीला बळी पडताना दिसत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या या ट्विटला कोट्वीट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे पण अर्थात यानंतर अमर जवान ज्योत ही विजवण्यात आली आणि तिथून घेतलेली ती ज्योत मग राष्ट्रीय वॉर मेमोरियल मध्ये तिचं विलिनीकरण करण्यात आलं पण एका सामान्य दिल्ली करासाठी या ज्योतीचं महत्व काय आहे आणि एक पत्रकार म्हणून या सगळ्याकडे कसं पाहायचं हाच प्रश्न आम्ही चाळीस वर्षांपूर्वी बिहारहून दिल्लीला आलेले डी टी व्ही इंडियाचे मॅनेजिंग एडिटर मनोरंजन भारती यांना विचारला ते म्हणाले एक सामान्य नागरिक म्हणून दिल्लीच्या स्मारकांची एक खास नातं आहे तुम्ही इंडिया गेटला जाता तेव्हा तिकडे ती ज्योत पाहून डोकं टेकवता हो ही देशासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी एक वेगळीच भावना आहे पण आता या सरकारचं हे पाऊल जरा विचित्र वाटतंय तुम्ही सेंट्रल विस्टा बनवून काय सिद्ध करू पाहता तुम्हाला तिकडे स्वतःच्या नावाचा फक्त एक दगड ठेवायचा आहे ही एक मानसिकता आहे जी तुम्हाला कसं शासन करायचं कसा इतिहास पुसून काढायचा ते दाखवते तुम्हाला तर मुघलांपासून सुद्धा हरकत आहे ना मग त्या लाल किल्ल्यावरून भाषण देणं बंद करून टाका आणि त्या सेंट्रल विस्टामध्ये राष्ट्रपती भवनाला का नाही हात लावत आहात तो सुद्धा तर वसाहतवादाचाच इतिहास आहे तर एक गोष्ट स्पष्ट आहे मोदी सरकार ही ज्योत विजवत नाहीये तर ती विलीन करत आहेत तरी आता इथल्या या चबुत्र्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा सुद्धा मोदींनी केली आहे नेताजींच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त त्यांचा ग्रेनाईटचा पुतळा इथे उभारला जाईल तोपर्यंत इथे त्यांच्या पुतळ्याचा एक होलोग्राम दिसेल अशी घोषणा मोदींनी केली आहे मोदी सरकारच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही सोपी गोष्ट महत्त्वाची वाटली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टींसाठी नक्की सबस्क्राइब करा बीबीसी मराठीचे यूट्यूब चॅनल आणि भेट द्या बीबीसी मराठी डॉट कॉमला धन्यवाद